येत्या 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम असल्यानं रविवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद भुसळीकर यांनी स्पष्ट केलंय. आज दुपारी 1 वाजता समुद्राला मोठी भरती आहे. ही भरती मोसमातली सर्वात मोठी भरती आहे, त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिले. मालवण तालुक्याला समुद्री उधाणाचा मोठा फटका बसला आहे. तळाशील आणि आचरा येथील अनेक झाडं जमीनदोस्त झाले आहेत. तसंच उधाण कायम राहिलं तर पाणी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. आचरा भागात अनेक घरांना धोका बसण्याची शक्यता आहे. समुद्र आणि घरांमध्ये काही मीटरच अंतर शिल्लक राहिलं. कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती कायम आहे. बाजार भोगाव गावामध्ये कासारी नदीचं पाणी घुसलंय. आधीच कासारी नदीचं पाणी कोल्हापूर राजापूर रस्त्यावर आलं. यामध्ये आता कासारी नदीचं पाणी बाजार भोगाव इथे आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढती आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या थोडी भरून वाहत आहेत. नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलंय, त्यामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. राधानगरी धरण 67% भरलंय, तुळशी धरण 68% भरलंय, वारणा धरण 74% भरलंय, तर दूधगंगा धरण 60% भरलंय. गेल्या 3 दिवसात पावसानं पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाढलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी शिरलंय. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि आताच आता नदी नाल्यातले जलचर सुद्धा बाहेर येऊ लागले. अशीच एक महाकाय मगर शिरोळ तालुक्यातल्या सैनिक टाकळी गावात मानवव्यवस्थेत आली होती. महाकाय 11 फुटी मगरीला पकडण्यात यश आलंय. त्यानंतर ही मगर इतरत्र सोडून देण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला. या पावसानं ग्रामीण भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. दर्यापूरमधल्या साईनगर परिसरात जिल्हा परिषद शाळेत पाणी शिरलंय, त्यामुळे शाळेत वर्ग न घेता शेजारच्या हनुमान मंदिरात वर्ग भरवले जात आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं नदी नाले धुळीभरून व्हायला लागले. जिल्ह्यातील सर्वात मोठं भीमळा धरणात देखील जलस्तर वाढल्यानं भीमळा धरणाचे सर्व 20 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून प्रतिसेकंद 600 घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो आहे. भीमळा धरणात पाण्याची पातळी 267 मीटर असून 40.65% जलसाठा आहे. दर अर्ध्या तासानं जलसाठा वाढत असल्यानं सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. मालवण तालुक्याला समुद्री उधाणाचा मोठा फटका बसला. तळाशील आणि आचरा येथील अनेक झाडं जमीनदोस्त झाली. तसंच उधाण राहिलं तर पाणी वस्तीत घुसण्याची भीती आहे. आचरा भागात अनेक घरांना धोका असण्याची शक्यता आहे. समुद्र आणि घरांमध्ये काही मीटरच अंतर राहिलंय. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीला पावसानं चांगलंच झोडपलंय. खेड, दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर भागात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 86 मिलीमीटर पाऊस आलाय. सर्वात जास्त पाऊस लांजा तालुक्यात झाला असून इथे 187 मिलीमीटर पाऊस पडलाय. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. समुद्राच्या उधाणाचा फटका इथल्या मिऱ्या इथल्या दूप्रतिबंधक बंधाऱ्याला बसला. अजस्त्र लाटांमुळे दूप्रतिबंधक बंधाऱ्याचा भाग 2 ठिकाणी वाहून गेलाय. त्यामुळे 15 माळ, आलावा आणि मिऱ्यामधले ग्रामस्थ भयभीत झाले. तर भाट्याचे समुद्र किनाऱ्याचीही धूप झाली आहे. किनाऱ्याची धूप झाल्यानं सुरूची झाडं पडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धबधबे, तलाव आणि धरणांच्या ठिकाणी जाण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातल्या उक्षी, निवळी, रानपाट, पानवल, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, राजापूर तालुक्यातील सवतकडा, धूतपापेश्वर, चिपळूण तालुक्यातील सवतकडा या ठिकाणी 100 मीटर परिसरात 21 जुलै 2018 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. त्यानुसार या ठिकाणी पाण्यात उतरणं, पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं, खोल पाण्यात उतरणं, पोहणं, मद्यपान करणं किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणं, मद्य बाळगणं, मद्य वाहतूक करणं इत्यादी कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला बसलाय. पावसामुळे 10 लोकल गाड्यांचं नुकसान झालंय. पावसाचं पाणी जाऊन रेल्वेच्या मशीनमध्ये बिघाड झालाय. परिणामी पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झालाय. वेळापत्रक पूर्वपदावर येण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी लागणार असल्याचं पश्चिम रेल्वेने सांगितलंय. पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवरील धामणी धरणातून 4000 पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाची पातळी वाढल्यामुळे हे पाणी सोडण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान पाण्याच्या विसर्गामुळे सूर्या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वसईत मुसळधार पावसानं निर्माण झालेल्या अतिवृष्टीच्या पुरात 2 जणांचा जीव गेला. 19 वर्षाचा अंकित गुप्ता आणि 38 वर्षांचे श्रीमंत दशरथ जाधव असं पुरात वाहून गेलेल्यांची नावं आहेत. रत्नागिरीजवळच्या अणुस्कुरा घाट 40 तास उलटून गेल्यानंतरही बंद आहे. बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसानं कामात अडचणी निर्माण होत आहेत. या मार्गावरून जाणारी वाहतूक सध्या इतरत्र वळवण्यात आली आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर कोसळलेली दरड पूर्णपणे बाजूला करण्यात आलेली नाही. रायगड जिल्ह्यात सध्या भात लावणीची लगबग सुरू झाली आहे. आजवर इथला शेतकरी पारंपरिक पद्धतीनं लावणी करत होता, मात्र आता त्यांनी नवीन पद्धत अवलंबली आहे. कृषी विभागानं चतुसूत्री लागवड पद्धतीचं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नाहीये. हिंगोली जिल्हा अजूनही कोरडाच असून केवळ रिमझिम पावसावरच शेतकऱ्यांना समाधान मानावं लागतंय. दमदार पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. नैसर्गिक आपत्ती तसंच कीड रोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यास शासनाकडून शेतकऱ्यांना पीक विम्याचं संरक्षण दिलं जातं. त्यासाठी यावर्षी जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेनं 72,000 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पीक विमा कंपनीकडे पाठवले होते. तसंच जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या खात्यातून सुमारे 13 कोटी रक्कम विमा कंपनीला वर्ग केली होती. मात्र पीक विम्याचा लाभ देताना कंपनीनं गोंधळ घातल्यानं जळगाव जिल्हा बँकेनं पीक विमा कंपनीविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. कांदा निर्यातीसाठी 5% अनुदान केंद्र सरकारनं जाहीर केलंय. कांदा निर्यात घसरल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर कांदा निर्यात वाढवण्यासाठी केंद्रीय निर्यात महासंचालकांनी हा निर्णय घेतलाय. राज्यात आणि मुंबईत गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसानं वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्याचा मोठा फटका अंड्याला बसला आहे. गेल्या महिन्यात अंडी होलसेलला 48 रुपये डझननं विकली जात होती, मात्र या महिन्यात 58 रुपयांनी विकली जात आहेत. पावसामुळे आठवडा उलटून गेला तरी अंड्यांचा पुरवठा कमी झाल्यानं किमती वाढल्या आहेत. प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनी पश्चिम महाराष्ट्रात बळीराजा शेतकरी संघटनेशी हातमिळवणी केली. बच्चू कडू आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील आणि पदाधिकाऱ्यांची कराड इथं बैठक झाली. या बैठकीत यापुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र लढा उभारण्याचा निर्णय झाला. लढा फक्त रस्त्यावरच न करता तो मतातही बदलला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पुन्हा विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प लादणार नसल्याचा पुनरुच्चार केला. शिवाय सुभाष देसाई यांनी नाणारच्या जमीन संपादनाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भातली फाईल पाठवली आहे, पण अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अधिसूचना अद्याप रद्द झालेली नाही हेही स्पष्ट झालं आहे. सरकार सर्वांशी चर्चा करत आहे, चर्चेनंतरच प्रकल्पाविषयी अंतिम निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदू मिल इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम 2020 पर्यंत पूर्ण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. विधान परिषदेत आंबेडकर स्मारकाचा मुद्दा लक्षवेधीद्वारे मांडण्यात आला. या स्मारकाच्या काही परवानग्या बाकी असून काम अजून चालू झालं नसल्याचा आरोप प्रकाश गजभिये यांनी केला. तेव्हा स्मारकासाठी सर्व परवानग्या मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मल्टीप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास मनाई नाही, पण चित्रपट सुरू असताना ते खाण्यास मात्र मनाई आहे असं ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितलं. मल्टीप्लेक्समध्ये मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांविषयी विधान परिषदेत चर्चा झाली, त्यावर उत्तर देताना चव्हाणांनी हे उत्तर दिलं आहे. कायद्यातल्या तरतुदीच्या आधारे सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ नेण्याला मज्जाव कसा काय केला जाऊ शकतो असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. त्यावर कायद्याच्या कलमाचा हवाला देऊन मंत्री महोदयांनी अन्नपदार्थ नेण्यास मनाई केली तर कारवाई करू असं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील नोकर भरतीला तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी विधान परिषदेत केली. विधान परिषदेमध्ये सतेज पाटील यांनी गोकुळमधील नोकर भरतीचा विषय लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. सहकार आयुक्तामार्फत दूध संघातील भ्रष्टाचार आणि नोकर भरती चौकशी सुरू आहे, ही चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकर भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. 6वीच्या मराठी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीमधला धडा असल्याचा मुद्दा विधान परिषदेत चांगलाच गाजला. यामुळे भाजपचं गुजराती प्रेम सिद्ध झाल्याची टीका राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केली आहे. त्यावरून विधान परिषदेत प्रचंड गोंधळ माजला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. मराठी माध्यमाचं हे पुस्तक अहमदाबादमध्ये छापल्याचा आरोप करत संपूर्ण छापखान्यावर कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली. यावर सभागृहनेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांनीच ही पानं चिटकवल्याचा आरोप केला. त्यामुळे भडकलेल्या तटकरींनी हा आरोप सिद्ध झाल्यास विष पिऊन आत्महत्या करण्याचा घणाघात केला. यावरून विधान परिषदेत प्रचंड गोंधळ वाजला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राईनपाडा हत्याकांडात 5 जणांचा जीव घेतलेल्या अफवेप्रकरणी धुळे जिल्हा पोलिसांनी 2 गुन्हे दाखल केले. धुळे शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तर पिंपळनेर पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राईनपाडा हत्याकांडाला कारणीभूत ठरलेली अफवा 20 जूनपासून जिल्ह्यात पसरवली गेली आणि ती अवघ्या 10 दिवसात राईनपाडा या आदिवासी भागात पोहोचली. त्यामुळेच 5 जणांना आपले जीव गमवावे लागल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मुंबईसह राज्यातील लहान सहकारी गृहनिर्माण संस्थांना सरकारने दिलासा दिलाय. किचकट निवडणूक प्रक्रियेतून लहान सहकारी गृहनिर्माण संस्थांची सुटका करण्यात आली आहे. 100 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था सर्वसाधारण सभेत निवडणूक घेऊ शकतात. 100 पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक सहकार निवडणूक आयोगामार्फत होणार नाही. अशा लहान सहकारी गृहनिर्माण संस्था स्वतः निवडणूक घेऊ शकतात. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्रीपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवा अशी सक्त ताकीद कंत्राटदारांना शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे. या रेडलाईनमुळे कंत्राटदारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी 48 खड्डे बुजवणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. मागील महिन्याभरात रस्त्यांवर 1,032 खड्डे पडले होते, त्यातील 674 खड्डे बुजवण्यात आले असून अद्याप 358 खड्डे शिल्लक आहेत. हे खड्डे आज रात्रीपर्यंत कंत्राटदारांना बुजवायचे आहेत.
कल्याणमध्ये खड्ड्यांनी पाचवा बळी घेतलाय. कल्याणच्या गांधारी पोलीस इथली घटना आहे. तिथल्या खड्ड्यानं कल्पेश जाधव या तरुणाचा बळी घेतला. कल्पेश जाधव हा कल्याणजवळच्या नानकर गाव इथला रहिवासी होता. खड्ड्यात बाईक जाऊन त्याचा अपघात झाला. मागून येणाऱ्या ट्रकच्या खाली जाऊन कल्पेशचा मृत्यू झाला. चंद्रपूरमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांनी मुलीचा बळी घेतलाय. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे विविध मार्गांवर खड्ड्यांमुळे मार्गांची चाळण झाली आहे. मॅनेजमेंटचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा खड्डे चुकवताना मृत्यू झाला. काजल पाल असे 18 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव आहे. धुळे जिल्ह्यातील रायनपाडा गावात 5 जणांची ठेचून हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. भटके विमुक्त समाजाच्या वतीनं टाळ मृदुंग आणि वासुदेवाची वेशभूषा नंदी बैल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला. भर पावसात भिजत आंदोलक या मोर्चात सहभागी झाले. रायनपाडा हत्याकांडातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि सरकारी मदत द्यावी तसंच या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागण्यांसह हे आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील कोदे गावाजवळच्या वळणावर सकाळी 2 एसटी बसची जोरात धडक होऊन अपघात झाला. एका वृद्ध महिलेचा यात मृत्यू झाला. बेबी बाळू मुल्लानी असं या महिलेचं नाव आहे. त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिसंगी इथल्या रहिवाशी असल्याचं कळत आहे. यात 15 प्रवासी जखमी झाले असून यातल्या 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातल्या सीबीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातामुळे गगनबावडा मार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नांदेड बंगलोर या वेगानं धावत्या गाडीत एक तरुण अक्षरशः रेल्वे बाहेर लटकत होता. हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरमधला प्रकाश हरिभाऊ खरात असं या तरुणाचं नाव आहे. परळीकडे येणाऱ्या नांदेड बंगलोर रेल्वे गाडीत खिडकीला लटकून तो हा जीवघेणा स्टंट करत होता. त्यातच त्याचा हात सडकल्यानं तो खाली पडला. मात्र प्रवासी आणि रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वेळीच उपचार झाल्यानं त्याचे प्राण बचावले. नाशिकमध्ये डॉक्टरनं रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेचं नाव मुक्ता राऊत असं असून या प्रकरणी 3 डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉक्टर भूषण गायकवाड, डॉक्टर दीपिका गायकवाड आणि डॉक्टर ज्योती सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या महात्मा नगर परिसरातल्या सिक्स सिग्मा रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एसटी बस आणि शहर बसच्या विचित्र अपघातात संजीव पुराणिक गंभीर जखमी झाले होते. मात्र जगण्याची इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे त्यांचा जीव वाचला. दोन्ही बस धडक होतात. शहर बसच्या खिडकीचा रॉड एसटी बसमध्ये असलेल्या पुराणिक यांच्या छातीत घुसला. एसटी बसच्या चालकानं प्रसंगावधान राखत बस थेट जवळच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयात नेली आणि संजीव पुराणिक यांचे प्राण वाचले. सटाणा तालुक्यात नंदुरबार नाशिक बसला झालेल्या अपघातात 11 प्रवासी जख्मी झाले. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. जीवितहानी झाली नाही पण बसचं नुकसान झालंय. तहराबाद पुढे असलेल्या एचपी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या बेकायदा वाळू डंपरनं नंदुरबारकडून नाशिककडे जाणाऱ्या बसला कट मारला. मात्र बस चालकानं प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं अनर्थ टळला. मात्र बस अचानक थांबल्यानं प्रवासी जखमी झाले. मालेगावच्या हुडको भागात शाळेत छत कोसळून 4 विद्यार्थी जखमी झालेत. एका विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही महापालिकेची शाळा आहे. शाळा क्रमांक 68 आणि 32 या 2 उर्दू शाळा आहेत. इथे सकाळी मुलं आणि दुपारच्या सत्रात मुलींचे वर्ग भरतात. मालेगावच्या जुना आग्रा रोडवरती हॉटेल निसर्ग समोर एका खासगी दवाखान्याच्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानं आनंद कळला. मात्र या आगीत रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात शाकंभरी नदी तीरावरच्या बाळनाथ मंदिर परिसरात खोदकाम करताना जैन समाजातील भगवान आदिनाथ आणि मुनी सुरतनाथ यांच्या पुरातन मूर्ती सापडल्या. मूर्तींची उंची 2 फूट असून मूर्तींवरती 1336 सालचा उल्लेख दिसून येतो आहे. 13 तरुणींना लग्नाचं आमिष दाखवून 1,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका लखोबाला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा देवकाते असं या तरुणाचं नाव असून त्यानं 13 तरुणींना 1,00,000 रुपयांना फसवलंय. बनावट नावाचा वापर करून मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नाव नोंदवून हा मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा. पालघर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं गेल्या 3 महिन्यात पालघरमधील जवळपास 24 चोऱ्यांचा तपास केलाय. शहरातील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर 4 जुलै रोजी घालण्यात आलेल्या दरोड्यातील 4 आरोपींसह 5.5 लाख रुपयांची लुटलेली रक्कम मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. तर जिल्ह्यातील सोनसाखळी चोरी आणि इतर चोऱ्या अशा 24 चोऱ्यांचा प्रकरणातील 16 चोरांच्या टोळीतील 2 जणांना पकडण्यात यश आलंय. गणेशोत्सवादरम्यान थर्माकोलवरील बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलाय. प्लास्टिक आणि थर्माकोल पर्यावरणाला घातक असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं यावेळी कोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे थर्माकोलचे मखर सजावटीच्या वस्तू बंदी असणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठीची दुसरी गुणवत्ता यादी आज तर तिसरी आणि शेवटची गुणवत्ता यादी 18 जुलैला जाहीर केली जाणार आहे. दरम्यान अल्पसंख्याक महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विशेष आरक्षण देण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या प्रकरणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ 17 जुलैला केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांची भेट घेणार आहे. इंजिनिअरिंगच्या 3रीय वर्षाचा निकाल श्रेणीऐवजी टक्केवारीत लागल्यानं अनेक विद्यार्थ्यांचा निकाल नापास असा आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये असलेल्या पुणे विद्यापीठाच्या उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आलंय. सलग 2 वर्ष श्रेणीद्वारे निकाल येत असल्यानं हे विद्यार्थी 25 ते 26 पॉईंटवरून पास होत होते. मात्र आता 34 पॉईंट मिळाले तरी नापासचा निकाल आला असल्यानं विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे. पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या 100 विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार की काय अशी स्थिती सध्या आहे. विद्यार्थ्यांनी 2015च्या पॅटर्ननुसार परीक्षा दिलेली असताना त्यांचा निकाल मात्र 2012च्या पॅटर्नप्रमाणे लावण्यात आला आहे. म्हणजे श्रेणी पद्धतीनं ऐवजी टक्केवारीची पद्धत वापरण्यात आल्यानं परीक्षा दिलेले जवळजवळ 90 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले. विद्यापीठानं घेतलेल्या या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागासमोर आंदोलन केलं आहे.
मालेगावच्या निमशेवडी शिवारात कुत्र्यांच्या हल्ल्यात एक हरीण जखमी झालं, पण ग्रामस्थांनी हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. निमशेवडी शिवारात वनविभाग क्षेत्रात हरणांची संख्या मोठी आहे. कळपातलं चुकलेलं हरण कुत्र्यांच्या तावडीत सापडलं. कुत्र्यांच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालं. डॉक्टर जावेद खाटीक यांनी हरणाच्या पायाला प्लास्टर केलं आणि त्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. माऊलींची पालखी आज लोणंदून तरडगावकडे मार्गस्थ झाली. दुपारी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं उपरिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडेल. दरम्यान आज दुपारी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे देखील वारीत सहभागी होतील. तर तुकोबांची पालखी बारामतीमधला मुक्काम संपून काटेवाडीकडे मार्गस्थ झाली. काटेवाडीमध्ये परीट समाजाकडून तुकोबांच्या पालखीचं स्वागत होईल. काटेवाडी तुकोबांच्या पालखीचं परीट समाजाकडून धोतरांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात येतं. याच ठिकाणी दुपारी मेंढ्यांचं रिंगण पार पडेल. तर तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम सणसर इथे असणार आहे. नीरास्तनाचा अनुपम्य सोहळा जिथे होतो त्या नीरा नदीच्या घाटाचं सुशोभीकरण व्हावं अशी मागणी नीरा ग्रामस्थांनी केली होती, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे आवार भजन कीर्तनात दंगून गेलं होतं. निमित्त होतं मालेगावच्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर दिंडीच्या स्वागताचं. हरिनामाच्या या गजरात पोलीस देखील तितक्याच उत्साहानं सहभागी झाले. पालखीच्या प्रत्येक टप्प्यावर वारकऱ्यांची सेवा करता यावी यासाठी अनेक जण कार्यरत असतात. या सेवेतून परमात्म्याची सेवा करते आणि वारी करण्याचं समाधान मिळतं अशी भावना सेवेकरी व्यक्त करतायत. काही वारकरी वारीमध्ये दाखल झालेत जे वारकऱ्यांची दाढी करणं कटिंग करणं अशा प्रकारची सेवा करतायत. राज्य शासनानं आता तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत पालखी तळ सुशोभीकरणाचं काम हाती घेतलंय. भंडी शेगाव इथे घडीव आकर्षक दगडापासून भव्य असा पालखी तळ बनवण्यात येतो आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेनं केलेल्या धोकादायक इमारती सर्वेक्षणात जुन्या पंढरपुरातल्या 123 इमारती धोकादायक आढळल्या. या श्रीमंत होळकर सरकार यांच्या ऐतिहासिक वाड्याचाही समावेश आहे. पंढरपूर नगर परिषदेनं याबाबत जागा मालकाला नोटीस बजावली आहे. येत्या 8 दिवसात या इमारती घरमालकांनी स्वतः पाडाव्यात अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दिलेल्या कालावधीत इमारती न पाडल्यास नगर परिषद या इमारती पाडणार आहे. अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुरू होणार आहे. या यात्रेसाठी अहमदाबादमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगल आरती करत भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा इथे उपस्थित होते. ट्विटरनं मिशन स्वच्छता अभियानात सुरू केलं. या अंतर्गत ट्विटरकडून बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. ट्विटरच्या या स्वच्छता अभियानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या 2 लाखांनी घटली आहे. मोदींच्या 4 कोटी 33 लाख फॉलोअर्समध्ये घट होऊन ती संख्या आता 4 कोटी 31 लाख झाली आहे. ट्विटरच्या मोहिमेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येतही घट झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्याही 12,974 कमी झाली. तर शाहरुख आणि सलमान या दोन अभिनेत्यांनाही ट्विटरवरच्या या मोहिमेमुळे फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज ते पूर्वांचल एक्सप्रेसवेची पायाभरणी करतील. पूर्वांचल एक्सप्रेसवे हा 6 पदरी महाकाय प्रकल्प असेल ज्याद्वारे मोदी पूर्वांचल ते बुंदेलखंडपर्यंत विकास आराखडा मांडतील. या 2 दिवसात मोदींच्या उत्तर प्रदेशात 3 सभा होत आहेत. बसपासोबत युती करण्यासंदर्भात राहुल गांधी आज काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील वरिष्ठ काँग्रेस नेते तसंच काँग्रेस प्रभारींसोबत त्यांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत 3 राज्यात बसपाशी युती आणि जागावाटपासंदर्भात चर्चा होईल. आधार क्रमांकाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांतील लाभार्थींना होणाऱ्या थेट लाभ हस्तांतरणामुळे सरकारच्या तब्बल 90,000 कोटींची बचत झाली आहे. आधारचं नियमन करणाऱ्या UIDAIचे अध्यक्ष जय सत्यनारायण यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. विवाह समारंभात होणाऱ्या खर्चाचा आणि हिशेब वधू आणि वरपक्षांनी सरकारकडे द्यावा, त्यासाठी केंद्र सरकारनं नवा कायदा करावा अशी महत्वपूर्ण सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. हुंडा देण्याघेण्यासारख्या प्रकारांना यामुळे आळा बसेल, तसंच हुंड्यासंदर्भात दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारीही कमी होतील असं न्यायालयानं म्हटलं आहे. भोपाळमध्ये ओलीस ठेवलेल्या तरुणीची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर या तरुणीची सुखरूप सुटका झाली आहे. रोहित सिंग नावाच्या एका माथेफिरू तरुणानं या मॉडेल तरुणीला ओलीस ठेवलं होतं. बाबरी मशीद आता एका नवे वादात सापडली आहे. बाबरी मशीद ही सुन्नींची नव्हे तर शियांची असल्याचा दावा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं केला आहे. त्यामुळे बाबरी मशीदीच्या वादग्रस्त जमिनीच्या मिळकतीवर शियांचा हक्क असल्याचं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं म्हटलं आहे. पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटात 128 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात नवाबजादा सिराज रायसानी यांनी निवडणुकीसंदर्भात एक रॅली घेतली होती. या रॅली दरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटात बलुचिस्तान अवामी पार्टीचे उमेदवार नवाबजादा सिराज रियानी यांचा मृत्यू झाला. क्वेटा शहरामध्ये हा स्फोट झाला. अमेरिकेच्या निर्बंधांची कोणतीही पर्वा न करता S-400 ट्रायम्फ या हवाई हल्ल्याविरोधी क्षेपणास्त्रांची रशियाकडून खरेदी केली जाईल असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. रशियासोबत कोणताही संरक्षण विषयक करार करण्यासंबंधी अमेरिकेनं निर्बंध घातलेत, मात्र हा अमेरिकन कायदा आहे, संयुक्त राष्ट्रांचा नाही असं सीतारामन यांनी म्हटलंय. भारताचे रशियाशी संरक्षण विषयक संबंध खूप जुने आहेत आणि त्याची माहिती भारतानं अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारत आणि इंग्लंडमध्ये आज लॉर्ड स्टेडियमवरती दुसरी एकदिवसीय लढत रंगणार आहे. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढत भारतानं जिंकली आहे. 1-0 अशी आघाडी भारतानं घेतली आहे. त्यामुळे आजची लढत जिंकत मालिका जिंकण्याच्या इराद्यानंच कोहली अँड कंपनी मैदानात उतरेल. तब्बल 6 तास 36 मिनिटं झालेल्या विंबल्डनच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसननं अमेरिकेच्या जॉन इस्नरवर मात करत विंबल्डनची अंतिम फेरी गाठली. 8व्या मानांकित अँडरसननं 9व्या मानांकित इस्नरवरती 7-6, 6-7, 6-7, 6-4, 24-24 मात केली.
अभिनेती सलमान आणि रंभा ही जोडी जुळवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. रुपेरी पडद्यावरची ही सुपरहिट जोडी बंधन चित्रपटातही झळकली. बऱ्याच वर्षांनी रंभा आणि सलमान ही जोडी दबंग टूरच्या निमित्तानं कॅनडात पाहायला मिळाली. सलमानसोबत कतरिना, जॅकलिन, सोनाक्षी, डेझी शाह देखील या टूरमध्ये सहभागी झाल्या आहेत. झी मराठीवरील ग्रहण ही मालिका आता शिफ्टाकडे आली. या आठवड्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. त्यानंतर मालिकेच्या जागी तितकीच उत्कंठावर्धक कथा असलेली बाजी ही नवीन मालिका येते आहे. सध्या चर्चेत असलेलं आणि रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेलं रत्नाकर मतकर लिखित अल्पत्या गलपत या नाटकानं 75 प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. मे 2018 या नाटकानं नव्या संचातील प्रयोग सुरू केले होते. झी मराठीची प्रस्तुती असलेल्या नाटकानं बालगोपाळांसह सगळ्यांची स्पंद जिंकली आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो. या फोटोत सुहानाचा ग्लॅमरस अंदाज दिसतो आहे. या फोटोमध्ये तिनं प्लाझो आणि क्रॉप टॉप घातलाय. सोशल मीडियावरती सध्या सुहानाच्या याच फॅशन स्टाईलची चर्चा आहे.